बोलत आलेलो आहोत. नेमक्या प्रिकॉशन्स कुठल्या कुठल्या घेतल्या पाहिजेत हे तुम्हालाही माहिती आहे. सो त्याच प्रिकॉशन्स बद्दल एकदा रिव्हिजन म्हणून तुम्ही सांगा आणि तुम्ही सगळेजण घेतली असाल. मी वैयक्तिक फोन करतोय तुम्हाला, त्या फोनच्या वेळेला सुद्धा आपलं बोलणं घडतंय की ह्या प्रिकॉशन्स आपण घेतल्या पाहिजे. तशा प्रिकॉशन्स तुम्ही घेत राहिला तर नक्कीच फायदा होऊ शकेल. तुम्ही सांगू शकाल की कुठल्या कुठल्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत कोविड होऊ नये यासाठी म्हणून. सर्वात महत्वाचं म्हणजे हँड वॉश करा रेग्युलरली. नो हँडशेक. आपल्याला सवय असते, ती सवय थोडीशी टाळली पाहिजे, कमी केली पाहिजे. हँडशेक नाही करायचा, बोलूनच नमस्कार करावा. हात रेग्युलर धुतला पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. फेस मास्कचा उपयोग करा. गर्दीमध्ये जाणं टाळा. आणि जर कुणाशी भेटायची गरज आलीच तर कमीत कमी 1 ते 2 मीटरचं अंतर राखा. ह्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल तुमच्या बरोबर नेहमी बोलणं होतच. आणि यापूर्वी आपण काही रेकमेंडेशन वरती सुद्धा चर्चा केलेली होती. एकदा जस्ट रिवाइज करूया की आपण ह्या कोविडच्या बातम्यांच्या पासून स्वतः अति बातम्यांच्या पासून स्वतःला दूर ठेवूया. कारण त्याच्याबद्दल जी माहिती मिळाली पाहिजे ती मिळाली. अतिपरिचया अवज्ञा. सो अति माहिती झाली तर तिथं अति तेथे माती होते. किती जण दगावले हे पाहत बसून आता. आणि ही काही एखादी क्रिकेटची मॅच नाही की ज्याचं लेटेस्ट स्कोर काय झालं हे माहितीच असलं पाहिजे. त्यामुळं ह्या गोष्टी टाळा. डोंट्स बद्दल आपण फक्त रिव्हिजन घेतोय. इंटरनेटवरती अधिक माहिती शोधू नका कोविड बद्दलची, आणि तुमचं मानसिक खच्चीकरण होऊ शकतं. गंभीर मेसेजेस पाठवणं टाळा. मग काय करा, म्युझिक ऐका, लहान मुलांशी खेळ खेळा, त्यांना गोष्टी सांगा, डिस्कशन करा घरच्या लोकांच्या बरोबर. अशा बऱ्याचशा गोष्टींच्या बद्दल आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे. सो ह्या गोष्टी जस्ट आपण आज रिवाइज